वैद्यकीय शिक्षणासाठी शुल्क रकमेत 50% सवलत देण्यात आली आहे. महायुती सरकारचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय. EWS घटकातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाहूया सविस्तर बातमी. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती महाविद्यालयांकडून करण्यात येत असून या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासही टाळाटाळ करण्यात येत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना सरकारकडून शिक्षण शुल्काच्या 50% रक्कम राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्य शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दिली जाते. ही रक्कम त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यावर जमा होते. शिष्यवृत्तीची ही रक्कम मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती महाविद्यालयामध्ये जमा करतात. त्यामुळे प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काच्या फक्त 50% रक्कमच घेणे अपेक्षित आहे. तसेच 100% शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीकडून कोणतेही शुल्क न घेता त्यांना प्रवेश देणं अपेक्षित आहे. मात्र काही खासगी वैद्यकीय महाविद्यालय या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची 100% रक्कम प्रवेशाच्या वेळी भरण्यास सांगतात. जे विद्यार्थी शुल्क भरत नाहीत त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास महाविद्यालयांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे प्रकार देखील उघडकीस आले. या प्रकारांची दखल घेत महायुती सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात मिळणारे शिक्षण शुल्क प्रवेशाच्या वेळी घेण्यात येऊ नये असे निर्देशित करण्यात आले. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे EWS घटकातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र.